देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। नमस्कार, मैं माहिन पठान, बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। आप देख रहे हैं तुमसर से शुभम देशमुख की खास खबर। कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी सार्वजनिक रीत्या बैल पोळ्याचा व तान्हा पोळ्याचा कार्यक्रम होणार नाही, त्यामुळे यावर्षी श्रीरामनगर व दुर्गानगर येथे देखील तान्हा पोळ्याचा कार्यक्रम होणार नाही, असे आवाहन युवा सूर्य फाउंडेशन तर्फे गौरव नवरखेले यांनी व्हिडिओ मेसेजच्या माध्यमाने केले आहे। नमस्कार मित्रांनो, मी आपला गौरव नवरखेले सर्वप्रथम आपणा सर्वांना पोळ्याच्या, बैल पोळ्याच्या आणि तान्हा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज हा व्हिडिओ मेसेज बनवण्यामागचं कारण असं आहे की दरवर्षी आपण आपल्या श्रीरामनगर आणि दुर्गानगर येथे आपल्या युवा सूर्य फाउंडेशनतर्फे तान्हा पोळ्याचं भव्य आयोजन असं करत होतो, पण यावर्षी नगरपालिकेच्या दिशानिर्देशानुसार जमावबंदी असल्या कारणाने, कोविड-19 कारणामुळे आपणा सर्वांना सतर्कता आणि सुरक्षा बाळगणे अत्यंत अनिवार्य आहे। करिता म्हणून यावर्षी आपण प्रत्यक्ष आपला हा भव्य तान्हा पोळा, जो की आपण युवा सूर्य फाउंडेशनच्या मार्फत आयोजित करत होतो, तो आपण करू शकणार नाही। यासाठी मी सर्वप्रथम आपल्या समस्त बालगोपालांना मनापासून क्षमा मागतो, कारण त्यांची वर्षभर तयारी चालू राहायची तान्हा पोळ्यासाठी। म्हणून तर यावर्षी कोविड-19 आपण हा तान्हा पोळा काही आयोजित करू शकत नाही आहेत, पण आपणा सर्वांना मी पुन्हा ग्वाही देतो की पुढच्या वर्षी आपण हाच सण मोठ्या आनंदात आणि अजून भव्य रूपामध्ये साजरा करू। हेच सांगण्यासाठी म्हणून मी आजचा हा व्हिडिओ मेसेज आपणासाठी बनवला। मला पुन्हा आपणा सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा देतो, तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा देतो। आपण सर्वांनी सुरक्षित राहावं, घरीच राहावं, सतर्कता बाळगावी आणि कोरोनाला हरवावं। धन्यवाद। बीएस क्राइम इंडिया न्यूजच्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून बीएस क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।